सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी शुक्रवारी दुपारी 12 सुमारास अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्याकडून पदभार स्वीकारला. सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सन 2009 ते सन 2012 या 3 वर्षात सोलापुरात पोलीस उपायुक्त या पदावर काम केलं. विशेष म्हणजे त्यांनी डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय आणि हिम्मतराव देशभ्रतार या दोघांच्या हाताखाली काम केलं. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा 7 महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांनी पदभार घेतला होता. पण 8 दिवसातच गृह विभागानं सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी मुंबई इथं राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र माने यांना पदोन्नतीवर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने हे शुक्रवारी 10 जून रोजी सकाळी 11:30 पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. तोपर्यंत मावळते पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ हे पदभार सोडून गेले होते. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉक्टर वैशाली कडूकर, डॉक्टर दीपाली धाटे यांनी नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने म्हणाले की सोलापूर मला नवीन नाही, सोलापुरातील माणसं ही कोऑपरेटिव्ह आहेत. सोलापुरात मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे केले जातात. याआधी मी इथं काम केलेलं असल्यानं सोलापूरकर मला साथ देतील. शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असून चांगलं पोलिसिंग राबवणार आहे. याबरोबरच शहरातील गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या अशा घटनांकडे बारकाईनं लक्ष देणार आहे, असंही नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी सांगितलं. मी आज सोलापूरचा पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी सोलापूर शहरामध्ये मी 2009 ते 2012 या काळामध्ये झोन डीसीपी आणि इतर डीसीपीचा चार्ज सांभाळलेला आहे. 3 वर्ष काम केलेलं आहे आणि सोलापूरच्या लोकांचा मला एक अंदाज आहे. इथे सगळे सण उत्सव मोठ्या स्वरूपात साजरे होतात पण लोक अत्यंत कोऑपरेटिव्ह आहेत. मला मी पूर्वी इथे केलेल्या कामाचं नक्कीच मला मदत होईल आणि आपण सर्व मिळून पुन्हा सोलापूरमध्ये एक चांगलं पोलिसिंग करण्याचा प्रयत्न करू. लगेचच पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी कामाला सुरुवात देखील केली. त्यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.